अमुक चित्रपट बॅन करा, तमुक चित्रपट बॉयकॉट करा, असे ट्रेंड्स आता सोशल मीडियावर कॉमन झालेत. मात्र आज आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत जिथं स्वतः दलित असताना चित्रपटामध्ये कथित सवर्ण जातीच्या स्त्रीची भूमिका साकारल्याने एका अभिनेत्रीचं घर पेटवून देण्यात आलं होतं. तिने ती भूमिका साकारल्याने तिची इतकी छळवणूक करण्यात आली होती की तिला गृहराज्य सोडून दुसऱ्या राज्यात राहायला जावं लागलं. ही गोष्ट आहे केरळची, पी के रोजी या पहिल्या मल्याळम अभिनेत्रीची. 1930 मध्ये पी के रोजीने विगाथा कुमारन या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र पी के रोजी स्वतः दलित मानल्या जाणाऱ्या जातीची असताना कथित सवर्ण स्त्रीची भूमिका साकारल्याने मोठा वाद पेटला होता. केरळमध्ये चित्रपटगृहावर दगडफेक करण्यात आली. चित्रपटाला करण्यात येणारा विरोध इतका तीव्र होता की पी के रोजीचं घर पेटवून देण्यात आलं. अखेर पी के रोजीला तिरुअनंतपुरम सोडून तमिळनाडूत जावं लागलं. तिथं तिनं एका ट्रक ड्रायव्हर सोबत विवाह केला आणि उर्वरित आयुष्यभर ती प्रसिद्धी झोतापासून लांबच राहिली. आज पी के रोजीची 120 जयंती आहे. या निमित्ताने गुगलने तिला डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे.